माझ्या घरातली मुलगी आहे, शिकते सातवी मध्ये. आता ती मला आज सकाळी बोलते की मी शाळेत जाऊ की नको जाऊ, मला भीती वाटते. म्हणजे ही भीती निर्माण करणारे जी लोक आहेत ना, त्यांना जर एखाद्याला शास अशी भेटली ना, तर साहेब ही सगळं बंद होऊन जाईल. कारण का सातत्याने काय वाढत राहतं, बदलाव झालं नाही. दुसऱ्या दिवशी आता कोल्हापूरचं काल झाले. ही घटना ही जी घडते, ह्या लोकांना ह्या जिगारा देतोय कोण? आम्ही डायरेक्ट किनारवरती आरोप करत नाही. तर माझा एक मागणी अशी आहे की तो आरोपी असेल त्यांना ह्या महिलांचा हवाले करा. काहीच नाहीये. जर त्याला जाळून टाकली तर दुसरा नराधमक तयार होणार नाही. फाशी सुद्धा काही नाही. धड वेगळं झालं ते वेगळं, पण त्याला जर पाठ आणि पाठ त्याचा जळला की त्याला शास लागेल दुसऱ्या नराधमकाला की आम्ही तयार कसे व्हायचे ह्याचा विचार करेल. की तुम्ही हे आज किती वर्ष हे असंच घडत आलं आहे. ह्याला हे आपण काढू. आता तुमचं संविधान मध्ये 15 दिवस या 12 घंटे अगर न्याय द्यायला लागतात तर मग कसं होणार सर? आणि आमच्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत, शाळेमध्ये नाही आहेत, नाही कुठल्या अड्ड्यामध्ये सुरक्षित आहे. आम्ही काय ते कुठल्या कुठल्या एरियामध्ये काही मुलांच्या पाठीमध्ये लागणार आहोत का? अगर शाळामध्ये प्रशाळामध्ये असं घटलं तर आम्ही करणार काय? कोणाकडे जाणार मागणी म्हणायला? जर तुम्ही तुमचं राज्य एका रात्रीत बदलू शकताय तर त्यावेळेस तुम्ही जनतेला विचारत नाही. तो तुमचा सगळा राजकारणाचा विषय असतो. तसाच आता न्याय घेताना तुमच्याजवळ कसले अजून सबूत आणि पुरावे तुम्हाला हवे की त्या नराधमकाला तुम्हाला न्याय देण्यासाठी वेळ लागेल का? म्हणून सर्वप्रथम आयोजक, मोर्चाचे आयोजक आणि तुम्हाला सर्व सहभागींचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की तुम्ही ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या होत्या मी त्याचं तुम्ही पालन केलं आणि शांततेच्या मार्गाने तुमचं जे निवेदन किंवा तुमचा जो निषेध आहे मोर्चा स्वरूपी तुम्ही व्यक्त केलेला आहे पोलीस स्टेशनला येईपर्यंत. आता निवेदनाच्या अनुषंगाने सांगतो. हे सगळ्यात पहिला मुद्दा आपण आज आलोय की आपल्या ज्या लहान लहान मुली किंवा चिमुकड्यांसोबत जे अपघात झाले आणि जे विकृत मानसिकतेची लोक आहेत त्यांना फाशी भेटली पाहिजे ही आपली मांग आहे. दुसरा विषय त्याच्या व्यतिरिक्त दुसरा की पोलीस प्रशासनाजवळ आपण का आलो की आम्ही तुमच्याकडे आशेने बघतोय. याच्या पुढे असं होऊ नये म्हणून आम्हीच नियमित पेट्रोलिंग ठेवू, गाव भेटी देऊ, त्याच्यानंतर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये सेमिनार घेऊ, तुमच्यामध्ये जनजागृती घडून आणू आणि ह्या प्रकार किंवा अशा स्वरूपाचे प्रकार आपल्या हद्दीमध्ये होणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेऊ.